मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यभूषण दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी नारायण राणे यांची राजकीय फटकेबाजी. मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची निदर्शने. शहरातील पुलांवरील निर्माल्य कलश गायब, पुलांवरच कचऱ्याचा साठला ढी. आणि MIT मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जाणीवपूर्वक उभारण्यात आला नसल्याचा शिवराय कृती समितीचा आरोप. आता बातम्या सविस्तराने. खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलंय. यावेळी युवराज शाह यांनी घेतलेल्या राणे यांच्या मुलाखतीतून झालेली राजकीय फटकेबाजी चांगलीच रंगतदार झालीय. पुण्यभूषण फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात युवराज शहा यांनी राणे यांची मुलाखत घेतली. तेव्हा 2019 राणे कुठे प्रवेश करणार असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा 2019 मी काय करणार, कुठे जाणार याची घाई आताच करू नका असे उत्तर राणे यांनी दिले. मी कुठे आहे काय याची घाई तुम्ही करू नका. मी योग्य वेळी निर्णय घेणार, मी निवडणुका लढवणार. माझा पक्ष निवडणूक लढवणार नाही. माझा पक्ष, मी दुसऱ्याच्या पक्षात गेलो असं म्हणाल नाही. माझा पक्ष निवडणूक लढवणार. आता जागा किती काय, महाराष्ट्रभर निवडणुका लढवल्या जातील. आता त्यामुळे मी कुठे जायला पाहिजे असं काय नाहीये. माझं पण स्वतःच वलय आहे आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री नारायण राणे म्हणून लोकांनी पाहिजे. त्यामुळे आताचे सगळे मुख्यमंत्री आणि नारायण राणे लोक निवडतील. कोणाला निवडायचं? आगामी निवडणुकीत मोदी की राहुल असा प्रश्न केला असता राणे यांनी मोदी असं उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे नंतरची शिवसेना की आधीची? बाळासाहेब ठाकरे नंतरची शिवसेना की आधीची शिवसेना? भाजप की काँग्रेस? भाजप की काँग्रेस? भाजप की काँग्रेस? दोन्ही सारखी. काँग्रेस की राष्ट्रवादी? काँग्रेस की राष्ट्रवादी? फरकच दिसत नाही. राहुल की मोदी? राहुल का मोदी? मोदी. 2019 बीजेपी की विरोधी पक्ष? 2019 मध्ये बीजेपी सत्तेवर येईल की विरोधी पक्ष असेल? नाही ते आता सांगता येणार नाही. आणि तुमची आवड लोकसभा की विधानसभा? नाही मी आता लोकसभेला खासदार नाही. सध्या पुण्यभूषण आता ते काही ठरवलेलं नाहीये. आता काही होईल. आणि एक शेवटचा प्रश्न. खंडणी मागितल्या प्रकरणी भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात मागील आठवड्यात कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंद गायकवाड यांची पुणे पोलिसाच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. या बदलीच्या निषेधार्थ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या कोंडवा पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदली करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध म्हणून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलंय. भाजपाने सत्तेचा गैरवापर चालवला असून भाजप आमदारावर व त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन देखील ते मोकाट फिरत आहेत. त्यांना ताबडतोबड अटक करावी अशी मागणी यावेळी काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. पुणे शहरामधील हडपसर विधानसभा मतदारसंघामधले आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यांची ऑडिओ क्लिप ही सगळीकडे व्हायरल झाली. पोलिसांनी खात्री निश्चित ती सगळी चेक केल्यानंतर गुन्हा दाखल केला. फक्त एका आमदारावर गुन्हा दाखल केला म्हणून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करणं हे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करण्यासारखं आहे. अशा पद्धतीने जर भाजप सरकार, गृहमंत्री आणि ते पण मुख्यमंत्री ह्याला जर आश्रय देणार असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही. त्याच्यामध्ये आम जनता भरकटली जाणार. त्यामुळं कायदा हा सर्वसामान्याला जसा आहे तसा एका गुन्हेगाराला सुद्धा असला पाहिजे आणि तो तसा त्या आमदाराला सुद्धा लागू होतो. मग त्या आमदाराने जर गुन्ह्याचं गुन्हास्वरूप काम केलं असेल तर त्याला अटक झाली पाहिजे होती. पण त्याच बदल्यामध्ये गुन्हा करणं एकानी केला पण शिक्षा त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी भोगली आणि त्याला बदली करायला लावली. या सर्व गोष्टीचा निषेध करून तडकाभडकी त्या आमदाराला अटक करावं अशी आमची मागणी आहे. पुण्यातील भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची केलेली बदली म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही किंवा त्यांची ह्या प्रकाराला मूक संमती असल्याचं यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितलंय. जर एखाद्यावरती आरोप झाले तो डागाळलेला आहे तर पोलिसांना त्यांचं काम करून देणं गरजेचं होतं. परंतु हे न करता त्याला त्या ठिकाणी बदली करण्यात आली त्या अधिकाऱ्याची. या महाराष्ट्रामध्ये गृह मंत्रालयाला कुणाकडे स्वतंत्र चार्ज नाही. ते गृह मंत्रालय राज्यांच्या प्रमुखांकडे आहे. आज राज्याच्या प्रमुखांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं नाही
आणि या गोष्टीला न्याय दिला नाही तर मग असं समजावं लागेल की राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच या प्रकरणामध्ये या सगळ्याच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरून इशाऱ्यावरून हे सगळं घडतं आहे. एका व्यक्तीला पाठीशी घालणं हा विषय नाही, परंतु हे असं केल्यामुळं राजकीय व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चाललेला असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचं मनोधैर्य खच्ची होतं आहे. त्यामुळं पोलिसांना पाठिंबा देणं आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने आंदोलन घेतलं. पुण्याचं सौंदर्य असलेल्या मुळामुठेचं प्रदूषण टाळण्यासाठी आणि आपलं शहर स्वच्छ पुणे सुंदर पुणे ठेवण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता शहरातील सर्व फुलांजवळ ठेवलेल्या निर्माल्य कलशात टाकण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्यासाठी ठिकठिकाणी फलकसुद्धा लावण्यात आली आहेत, परंतु शहरातील पुलांवरील हे निर्माल्य कलश गायब झाल्याने नुकत्याच साजऱ्या झालेल्या दसऱ्यामुळे घराघरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले निर्माल्य नागरिकांनी नदीत न टाकता पुलावरच टाकलाय. सध्या शहरातील सर्व पुलांवरील निर्माल्य कलश गायब झाले आहेत. गणेश उत्सव, दसरा, दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य नदीत टाकून नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्य कलशामध्ये टाकण्याचे आवाहन करणारे फलक सर्व पुलांवर लावण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने दरवर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात, परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत. यामुळे शुक्रवारी शहरातील सर्व पुलांवर निर्माल्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता पुलावर कलश असल्याचे फलक लावलेल्या ठिकाणी पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे निर्माल्य पुलावरच टाकले आहे. MIT शिक्षण संस्थेने पुण्याजवळील लोणी काळभोर येथे उभारलेल्या जगविख्यात घुमटात असलेल्या 54 महापुरुषांमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जाणीवपूर्वक उभारण्यात आला नसल्याचा दावा छत्रपती शिवराय कृती समितीने केला आहे. MIT संस्थेने उभारलेल्या जगविख्यात घुमटामध्ये जागतिक महापुरुषांचे 54 पुतळे साकारण्यात आले आहेत. भारतातील एक सुंदर आणि जगातील सर्व महापुरुष एक छताखाली असलेले एक पर्यटन स्थळ म्हणून ह्या घुमटाची ओळख सध्या होत आहे. मात्र या घुमटामध्ये गुलामीच्या विरोधात 4 दशके लढा देणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा का साकारण्यात आला नाही असा सवाल छत्रपती शिवराय कृती समितीने MIT विश्वस्त विश्वनाथ कराड यांना केलाय. मात्र या घुमटामध्ये शिवरायांचा पुतळा बसविण्यास कराड यांनी नकार दिला असल्याचं ह्या कृती समितीकडून सांगण्यात आलंय. जोपर्यंत पुतळा बसविला जात नाही तोपर्यंत अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचं समितीचे समन्वयक विकास लवांडे यांनी सांगितलं आहे. पुण्याजवळील लोणी काळभोर येथे MIT या संस्थेने जागतिक कीर्तीचा असा घुमट उभारलेला आहे, डोम उभारलेला आहे. त्या डोममध्ये जागतिक कीर्तीचे महामानव गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा संत शास्त्रज्ञांचे बाहेर काही पुतळे आहेत, असे 54 महामानवांचे पुतळे तिथे आहेत. परंतु ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवराय हे एक मोठं नाव होतं, एक जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व आणि एक आदर्श राजा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं, सर्वधर्म समभावी राजा, या राजांचं मात्र तिथे पुतळा किंवा शिल्प उभारण्याला MIT नकार दिलेला आहे आणि ते त्यांना तत्त्वज्ञ मानायला तयार नाही आहेत. तर त्या अर्थाने शिवाजी महाराजांना इतकं बेदखल करण्याची हिंमत MIT विश्वस्त आणि विश्वनाथ कराड हे आणि त्यांचे सहकारी करतायत याचा आम्ही प्रथमतः छत्रपती शिवराय सन्मान कृती समितीच्या निषेध करतो. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ऑनलाईन वेश्या व्यवसाय यावर शासनाने त्वरित बंदी घालावी, तसेच समान नागरी कायदा असताना मुस्लिमांसाठी बक्षीसपत्राबाबत शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, या आणि अशा विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे. केरळ येथील चर्चमध्ये नंवर झालेला बलात्कार काही दिवसांपूर्वी उघड झाला आहे. अशा अनेक चर्च मिशनरीमध्ये असे प्रकार घडत असतील त्याची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी, तसेच सध्या ऑनलाईन वेश्याव्यवसाय बळावत आहे त्यावर अंकुश घालावा आणि हिंदू धर्मातील तीर्थयात्रेवर जे सरकारने कर लावले आहेत ते कमी करावेत, अशा विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आणि आमचा एक मोठा कुंभमेळा आहे ज्याला लाखो वर्षाची परंपरा आहे, त्याला आपल्या पदरचा पैसा खर्च करून जेव्हा हिंदू जातो तेव्हा त्याच्याकडनं अशा प्रकारे पिळवणूक केली जाते, म्हणून ती थांबावी, हा एक आमचा आहे. आणि त्यानंतर पाचवी मागणी आमची आहे की ऑनलाईन वेश्या व्यवसाय हा सध्या खूप जोरात चालू आहे आणि आज आपण बघतो अनेक महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं ही ऑनलाईन पोर्नोग्राफी याच्यामुळं होत असते आणि ते बघून अनेक लोक ही बलात्कारास प्रेरित होतात. म्हणून अश्लील स्थळं आणि पोर्नोग्राफी बंद करण्यासाठी सरकारनं नियम लागू केलेला आहे, त्याचंच पाऊल पुढं जाऊन आता वेश्या व्यवसाय सुद्धा ऑनलाईन होत आहे, तर तो पण बंद करावा अशी आमची मागणी आहे. परंतु गोव्यातील पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की अशा प्रकारे कुठलंही मार्गदर्शक तत्व नाही आहे, त्यामुळे आम्ही बंदी घालू शकत नाही. आमची मागणी आहे की याच्यासाठी मार्गदर्शक तत्व नसेल तर तुम्ही ते तयार करा आणि लवकरात लवकर अशा व्यवसायावर बंदी घाला, जेणेकरून समाजाची नीतिमत्ता आणि स्त्रियांचं जे काही मोठ्या प्रमाणावर त्याची प्रतिष्ठा आहे ती राखली जाईल, अशा पाच मागण्यांसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत. बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याच्या आरोपावरून बँक ऑफ महाराष्ट्राच्या अटक केलेल्या 3 अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्याबाबत पुणे पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत. या 3 अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असून याबाबतचा अहवाल आज म्हणजेच 20 ऑक्टोबरला विशेष कोर्टात सादर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक वेदप्रकाश गुप्ता, माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मोहनोत तसेच विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अटक केली होती. मराठे, गुप्ता, मोहनोत, देशपांडे यांना अटक झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आला होता. ही कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी देखील सुरू करण्यात आली. मात्र आता मराठे, गुप्ता, देशपांडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिसांची हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठात कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावं लागतंय. विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि कार्यालयामध्ये पाणी वाटपाचं योग्य नियोजन नसल्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात बरेचदा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. सध्या विद्यापीठाने नेहमीच्या पाणीपुरवठ्याच्या जेमतेम 20% पाणीपुरवठा होत आहे. त्याची झळ वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यापीठाच्या परिसरात राहणारे प्राध्यापक आणि सेवक शाळेतील कर्मचाऱ्यांना होत आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, मात्र टँकरच्या पाणीपुरवठ्यालाही मर्यादा आल्याने दैनंदिन वापरामध्ये अडचणी येत आहेत. दिवाळी अंकाचं पावित्र्य पुणेकरांनी टिकवले, पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद पुण्यभूषण दिवाळी अंकात घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्ट्यपूर्ण आहे असे उद्गार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी काढलेत. तिरकस पुणेकरांनी सरळ पुणेकरांवर काढलेल्या दिवाळी अंक अशी ख्याती असलेल्या 8व्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी झाले. यावेळी नारायण राणे बोलत होते. पुण्यामध्ये पुण्यभूषण हा दिवाळी अंक आणि याला इतिहास आहे. पहिले 8 वर्षाचा असे ना, पण इतिहास आहे. यातून काय चांगलं निष्पन्न होत आहे? एक तर दिवाळी अंक साहित्याचा एक भाग आहे आणि त्यामध्ये पुणेकरांचा फार मोठा वाटा आहे. पण आजकाल साहित्याला पण कलाटणी मिळाली वेगळी. पण खऱ्या अर्थाने दिवाळी अंकाचं पावित्र्य पुणेकरांनी टिकवलं, पावित्र्य टिकवलंय आणि ते आपल्याला दिसतंय या ठिकाणी. पुण्याची वैशिष्ट्य,
पुण्याचा वेगळेपण, पुण्याचा विकास, पुण्यातील लोकांचे संस्कार, विविध क्षेत्रातील केलेलं कर्तृत्व काम याची दखल एक साप्ताहिक घेतं ही एक मोठी गोष्ट, एक मोठी गोष्ट. त्या बाळासाहेब म्हणाले की छोटस पान, पानाची साईज मोजू नका, पानावरची अक्षर जीव म्हटलेले आहे त्याचा संदर्भ, त्या शब्दांचे मागे गुण काय, शब्दाच्या वातून काय गोळ आपल्याला स्पष्ट होत आहे. तुमच्या आईची आठवण आणि आईचं कर्तृत्व त्या एक छोट्याशा पानावरून दिसत. राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अणासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सहकारी क्षेत्रातील पुण्यात स्वतंत्र सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यानंतर मार्केट यार्ड येथे जागा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. खासगी क्षेत्रातील बँकांच्या स्पर्धेत सहकार क्षेत्रातील बँका टिकून राहाव्यात त्यासाठी सहकारी बँकांनी राज्य बँकेच्या छत्राखाली एकत्रित यावे असे आवाहन विद्याधर अणासकर यांनी यावेळी केले आहे. दुसऱ्या व्याच्या फाटसाठी एक सहकार वाढीसाठी एक सहकार डेव्हलपमेंट फंड म्हणजे कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड, सहकार संवर्धन निधी हा असावा आणि संपूर्ण राज्यातल्या सहकारी संस्थांनी तो एकत्रित येऊन पडण्यात उभा करावा, राज्य बँकेचे हात बळकट करावे आणि राज्य बँकेच्या छत्राखाली यावं. त्यामुळे राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांनी त्रिस्तरीय रचनेमध्ये राज्य सहकारी बँकेमार्फतच सगळे व्यवहार करावेत असं एक संकल्पना आहे. त्यामुळे संपूर्ण सहकार सक्षम होण्यास मदत होईल. जकार्ता येथे झालेल्या तिसऱ्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय सैन्य दलातील लान्स नायक आणि स्केएस यांनी ब्रॉन्झ मेडलची कमाई करत भारतीय सैन्य दलाचं नाव उंचावलंय. आणिसचं आज भारतीय सैन्य दलाच्या पुण्यातील ड्रनकन्स लाईन या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. बँड वाजून ड्रनक्स लाईन मधील जवानांनी आणिसचं स्वागत केलंय. दिसक थ्रो या प्रकारात आणिसने भारतीय सैन्याला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले. भारतीय सैन्य दलातील 5 जवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. 5 पैकी 3 जवानांनी हे पदक मिळवून शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. यावेळी अधिकाऱ्यांच्या हस्ते विजयी जवानाचा सत्कार करण्यात आलाय. हे पदक जिंकल्याचा आनंद ही जवानांनी यावेळी व्यक्त केलाय. बहुत अच्छा लग रहा है क्योंकि बहुत दिन से इसके लिए प्रैक्टिस कर रहा था और उसका फल भी मिला है तो बहुत प्राउड की बात है. और सबसे बड़ा प्राउड की बात है मैं एक इंडियन होके अपना देश के लिए एक मेडल लाया और सबसे बड़ी चीज़ होती है. और आर्मी का एक जवान होके पहले सर्विसेज भी सर्विसेज टीम में था, सर्विसेज टीम से अपना सर्विसेज को रिप्रेजेंट करके नेशनल में गया था और इस साल नेशनल में 2 गोल्ड मेडल भी जीता है डिस्कस थ्रो और शॉट पुट में. और इसमें अभी जो 3rd एशियन पैरा गेम्स जकार्ता में जो हुआ उसमें मैं अभी ब्रॉन्ज मेडल जीता है डिस्कस थ्रो में. राज्यात दुर्लक्षित असलेल्या रत्नागिरीतील गोपाळगडावर विजय दुर्गोत्सव साजरा करण्यात आलाय. याकरता शिवप्रेमिनी गुहागरच्या गोपाळगडला यावं असं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याला प्रतिसाद म्हणून मुंबई, पुणे, नागपूर आणि सातारा येथील शिवप्रेमिनी दिलाय. आपल्या महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांच्या रयतेला सर्वसामान्य जनतेला जर त्यांच्या गड किल्ल्यांचा फायदा होणार असेल ना तर महाराज जिथं कुठं असतील तिथनं मान वर करून अभिमानानं आपल्याकडे पाहतील. अभेद्य तरी दुर्लक्षित गड आहे अशा या गोपाळगडाची निर्मिती 16व्या शतकाच्या सुरुवातीस आदिलशहाने केली होती. आरमार उभारणीसाठी केलेल्या दाभोळच्या चढाईवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेल्या गडकोटांमध्ये सन 1960 हा गड महाराजांनी सर केलाय. शोध कोठार धाऊ का सर मीच स्वतःला पाहू का सर मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिव बार. महाराज 1680 गेल्यावर 1699 सिद्दी खैरत खान यांनी हा गड जिंकला. पुढे सन 1744 तुळुजी आंग्रे पेशवा साम्राज्यात मराठ्यांचा ध्वज पुन्हा एकदा गोपाळगडावर फडकला. अंजनवेल बंदाराला लागून असणारा हा गोपाळगड हा सन 1960 रोजी शासनाने युनुस मन्यार यांना अवघ्या 300 रुपयात विकला.
या गडासाठी स्थानिक तरुण 8 वर्ष लढत आहेत. गडाची मालकी खाजगी असली तरी तिथे सर्वांना प्रवेश खुला असावा असा फलक असूनही दाराला कुलूप लावून ठेवण्यात येतं. असा गोपाळगड वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा गोपाळगडला जुने वैभव मिळवून देण्यासाठी किल्ला संरक्षणासाठी शिवप्रेमींनी एकत्र येत दसरा साजरा केला आहे. यावेळी गडाच्या मुख्य महाद्वाराला झेंडूच्या माळाने सजवण्यात आलं होतं. यावेळी शिवप्रेमींनी राजांची आरती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 2 दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून या 2 दिवसीय शिबिरामध्ये नगरसेवक, माजी आमदार तसेच पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. आगामी निवडणुकीच्या काळात कशा पद्धतीने समोर जायचं आहे याचं विशेष प्रशिक्षण कार्यकर्त्यांना या शिबिरामार्फत दिले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे शहरामध्ये 2 दिवसाचं निवासी शिबिर काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संवाद या नावाने घेण्यात येणार आहे. तळवडे ह्या निगोजे गावी चारू फॉर्मवरती आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे. 2 दिवस निवासी शिबिर म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुणे शहरातील ब्लॉकचे अध्यक्ष, नगरसेवक, सर्व माजी आमदार, परतेचे प्रतिनिधी आणि फ्रंटलचे अध्यक्ष असे सर्व प्रमुख कार्यकर्ते नेत्यांचं हे शिबिर असणार आहे. हे शिबिर राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटणार आहे. आमच्या महाराष्ट्राच्या सहप्रभारी आदरणीय सोनलताई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ती आखणी करतो आहे आणि 2 दिवसाची आमची सर्व तयारी झालेली आहे. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, वाहनाची व्यवस्था ह्या सर्व व्यवस्था करून आम्ही शिबिराला सामोरं जात आहोत. ह्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना एक चांगल्या तऱ्हेचं मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीवरनं सन्माननीय साहू ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणत्या विषयावर कसं बोलायचं सर्व टेक्निकल नॉलेज आणि सर्व तांत्रिकदृष्ट्या पण ह्या ठिकाणी अभ्यासपूर्वक कार्यकर्त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे. कॅवॉक सर्व्हिसेसतर्फे पुण्यात पुणे फोटो फेअर 2018 या 5व्या अखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. देशी विदेशी 70+ कंपन्यांची फोटोग्राफी व छायाचित्रण विषयाची सर्व साहित्य सामुग्री ह्या प्रदर्शनामध्ये पाहावयास मिळणार आहे. कॅमेरा विभागात सोनी, निकॉन, कॅनॉन, पॅनासोनिक इत्यादी कंपनीचे कॅमेरे, फोटो अल्बम विभागात विषयांरूप गाणी असलेले कुटुंबातील सदस्यांची नावे वापरून खास तयार करून घेतलेल्या गाण्यांचा समावेश असलेले अल्बम्स ह्यावेळी असणार आहेत. हे प्रदर्शन 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी 11 ते 7 ह्यावेळेत असणार आहे. फोटोग्राफी आणि त्याच्याशी संबंधी आवड असणाऱ्यांना आणि प्रत्येकाला ज्यांना ह्याच्यात अपडेट करायचं आहे आणि काहीतरी नवीन शिकायचं आहे त्या रिलेटेड लोकांनी अवश्य यावं. याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने नवीन बघायला भेटणार. एक आहे गाणेवाला फोटो अल्बम. फोटो अल्बम ओपन केल्यानंतर तुम्हाला गाणं ऐकायला येतं आणि ते पण कपलच्या नावानं. असं एक वेगळा म्हणजे एक कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळणार. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये रिअलिस्टिक ह्युमनॉइड रोबोट, जी रोबोटिक आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटचा जमाना आहे, त्याच्याशी रिलेटेड रोबोट तुम्हाला बघायला मिळणार. प्रथमच भारतातील जो पहिला मानवी रोबोट आहे, जो माणसासारखा दिसणार, माणसासारखा बोलणार आणि माणसाच्या आवाजात बोलणार आणि तुमच्या प्रश्नांना अचूक उत्तरं देणार. आत्ताच्या घडीला तो 3 लाख प्रश्नांची उत्तरं देतो आहे. असा रोबोट तुम्हाला तिथे पाहावयास मिळणार. जरूर या. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शहरातील पुलांवरील निर्माल्य कलश गायब, पुलांवरच कचऱ्याचा साठला ढीग. आणि MIT मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जाणीवपूर्वक उभारण्यात आला नसल्याचा शिवराय कृती समितीचा आरोप. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.